माजी समाज कल्याण सभापती तथा संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला माननीय रामसिंगजी जाधव साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या तसेच डॉक्टर सोनाली जाधव यांच्या रामलीला हॉस्पिटल अकोलाच्या स्थानांतरण सोहळ्यास आमच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, श्रीमती लक्ष्मीबाई देशपांडे वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा पातूर तालुका पातूर जिल्हा अकोला. गायगाव येथे शेतकऱ्यांचे स्प्रिंकलर पाईप अज्ञात व्यक्तीने दिले पेटवून शेतकऱ्यांचे 1.5 लाखाचे नुकसान. बाळापूर तालुक्यात येत असलेल्या ग्राम गायगाव येथील रहिवासी अल्पभूधारक शेतकरी दिलावर खान यांचे शेत नायगाव येथे 4.5 एकर आहे. त्यात शेतकऱ्याच्या मालकीचे 40 स्प्रिंकलर पाईप जळून खाक झाले. त्या शेतकऱ्याचे 1,00,000 रुपयांचे नुकसान झाले असून यात शेताच्या बाजूला असलेल्या शेख हसन शेख गुलाम यांचे 60 स्प्रिंकलर तसेच 100 स्प्रिंकलर पाईप आपल्या शेतात लावले होते. शेतातील सर्व काम आटोपल्यानंतर शेतकरी दिलावर खान यांनी 100 स्प्रिंकलर पाईप ओपन 24 नोझल एका झाडाखाली जमा करून ठेवले होते. दिनांक 1 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सर्व पाईप व नोझल पेटवून देण्याची घटना गायगाव परिसरात घडली असून या घटनेत अल्पभूधारक शेतकऱ्याचे 1,00,000 रुपयांचे नुकसान झाले. अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. यामध्ये शेतकऱ्याचे 1,00,000 रुपयांचे नुकसान झाले असून या नुकसानीचा सर्व्हे करून तात्काळ मदत देण्याची मागणी अल्पभूधारक शेतकऱ्यांनी केली आहे. त्या व्यक्तीने ठेवलेले सर्व पाईपला आग लावली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत सर्व पाईप जळून खाक झाले. त्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी दिलावर खान यावर याचे अंदाजे 1.5 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या घटनेची माहिती अल्पभूधारक शेतकरी दिलावर खान यांना मिळताच शेतकरी आपल्या शेतात पोहोचले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामध्ये सर्व 100 पाईप 24 स्प्रिंकलर जळून खाक झाले होते. त्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी दिलावर खा यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे सर्व्हे करून शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. काझी मेहंदी हसन, हातरून प्रतिनिधी, सत्यलढा न्यूज. क्या नाम है भैया आपका? जी मेरा नाम सोहेल खान है. मेरा अब्बू नाम दिलावर खान है. अब्बू का नाम दिलावर खान जी. खेत अब्बू के नाम पे. अच्छा, और ये क्या यानी पाइप जल गए कि क्या हो गए? पाइप जल गए, पाइप स्प्रिंकलर भी थे, नोजल भी थे, पाइप भी थे. अच्छा. हाँ, हमारे खुद के इसमें 40 पाइप थे. अच्छा. और बाजू वाले हमारे रस्सी वाले जावेद भाई शेख हसन. अच्छा. इनके पाइप थे, इनके पाइप हमने 60 दिन से लिए थे हमने वापरने के लिए. अच्छा. और इनके और हमारे सब पाइप एक ही जगह पर रखे हुए थे. यानी जावेद भाई के और आपके पाइप एक जगह थे? हमारे दोनों एक जगह रखे थे, दोनों के पाइप 100 पाइप थे वो. हाँ 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 हाँ. तो अभी यानी कैसे क्या होगा ये पता है आपको? पता नहीं हमको. हमको तो दूसरे से खबर मिली कि खेत में ऐसा ऐसा हुआ, हमने आकर देखा तो पूरे पाइप चल गए थे. दूसरे लोगों ने कॉल किया ऐसा हो गया करके? हाँ. अच्छा. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.